शहर की ताजा खबरें देखने के लिए इनबीसीएन न्यूज को यूट्यूब पर लाइक करें, सब्सक्राइब करें, साथ ही बेल आइकन दबाना ना भूलें। शिक्षक उपसंचालक कार्यालय में कार्यरत कर्मचारी को स्कूल चपरासी से 50,000 रुपए रिश्वत लेते हुए एसीबी ने रंगे हाथों पकड़ा है। कर्मचारी का नाम श्री भास्कर बताया जा रहा है। जानकारी के अनुसार शिकायतकर्ता 2008 से स्कूल में चपरासी है। उनके कुछ दस्तावेज शिक्षण उपसंचालक कार्यालय में है, जो उन्हें श्री भास्कर से हासिल होने वाले थे, जिसके लिए कार्यालय कर्मचारी ने 50,000 की मांग की। जबकि इसकी शिकायत शिकायतकर्ता ने एंटी करप्शन ब्यूरो में की, तब जाल बिछाकर शिक्षण उपसंचालक कार्यालय के कर्मचारी को रंगे हाथों पकड़ा गया। कर्मचारी को एक दिन के PCR पर रखा गया है। काल दिनांक 7/7/2020 रोजी एक तक्रारदार अँटी करप्शन ब्युरो कार्यालयात आले आणि त्यांनी ते एका शाळेवरती चपरासी म्हणून कार्यरत आहे 2018 पासून। 2018 मध्ये ज्या शाळेला 20% अनुदान प्राप्त झालेलं होतं, परंतु यांना यांचे काही डॉक्युमेंट सबमिट न झाल्यामुळं शिक्षण उपसंचालक कार्यालय नागपूर येथून प्रपत्र अ आणि ब या दोन कागदपत्रांची आवश्यकता असल्यामुळे त्यांची एक फाईल इकडे या कार्यालयात आलेली होती, शिक्षण उपसंचालक कार्यालयामध्ये। आणि सदरची फाईल जो उपेंद्र श्रीवास्कर नावाचा व्यक्ती आहे त्याच्याकडून यांना प्राप्त होणार होती, आणि ती फाईल प्राप्त करण्याकरता तक्रारदार यांना श्रीवास्कर यांनी 50,000 रुपयाची मागणी केली आणि त्या संदर्भात आम्ही तक्रार नोंद केली, सापळा कारवाई रचली, त्या अनुषंगाने आम्ही त्यांचं पडताळणी केली। त्यांनी त्याच्यामध्ये मागणी केलेली आहे 50,000 रुपये द्या म्हणून, त्यामुळं आम्ही परत त्यांच्यावरती सापळा कारवाई केली। तर त्यांनी त्यावेळी 50,000 रुपये घेतले आणि त्यावेळी आम्ही त्यांना रंगेहात पकडले आणि अटक केले। आज रोजी त्यांचा एक दिवसाचा PCR घेतलेला आहे आणि पुढील आमची कारवाई सुरू आहे।